हरि ओम श्री राम अंबज्ञ नाथ संवेदन. माझं नाव दिशाविराज चव्हाण. मी बोकड हॉस्पिटलमध्ये ॲज अ CSHD मॅनेजर आहे. मी वसई वेस्ट उपासना केंद्रामध्ये आहे. आज आपल्याला बापूंचे खूप अनुभव येतच असतात, क्षणाक्षणी अनुभव येत असतात. आज मला जे शेअर करायचे 2009 अनुभव आहे. 2009 हा इयर सगळ्यांना माहिती आहे, तो इन्फ्लेशनचा इयर होता. आणि मी एका जागेवर माझ्या प्रिव्हियस ऑर्गनायझेशन कामावर होती. त्यावेळी मला थोडंसं जरा नेगेटिव्ह एन्व्हायरमेंट होतं, थोडं फ्रस्ट्रेटिव्ह होतं, त्रास होतं. आणि त्याच्यामुळे मी मे 2009 वॉकआउट केलं बिकॉज ऑफ द फ्रस्ट्रेशन. आणि त्यावेळी आपला अवधूतचिंतन कार्यक्रम चालू होता बँडाला, शेरीगुरंग रामला. तिथे मी 4 दिवस मी जॉब सोडला होता. आमचा जो फील्ड आहे तो रिस्ट्रिक्टेड फील्ड आहे, तिथे पटकन जॉब मिळत नाही. तरी माहीत असून पण मी हा घेतलेला डिसिजन, 4 दिवस मी जॉब सोडला पण मला कुठे ते मिळालं नाही. नंतर अवधूतचिंतन कार्यक्रमाला गेलं असताना तिथे बापू दर्शनाला नव्हते, पण त्यावेळी आम्ही जेव्हा दर्शन हे घेत होतो म्हणजे दर्शनाला गेलो होतो तिथे कार्यक्रमाला, त्यावेळी आमची लाईन तिथे थांबली आणि तिथे बापू आले. आणि त्यावेळी बापूंनी एक कटाश दिला, एक नजरेतून त्यांच्या खूप खूप गोष्ट सांगून गेले की तू हा डिसिजन का घेतला, तू माझा विश्वास कुठे गेला, तू श्रद्धा सबुरी कुठे गेली, तुझा विश्वास कुठे गेला. आणि त्यावेळी लागलं की आपलं काहीतरी खूप काय चुकलं आहे. आणि हे असूनसुद्धा त्यांनी ते आपल्याला कधीच टाकत नाही, आपण चुकतो पण ते आपल्याला कधीच टाकत नाही. मी घरी आली 2 दिवसांनी, मला पटकन त्याच ऑर्गनायझेशन कॉल आला की माझी गरज आहे, तू परत ये. मला कळलं हे माझ्यासाठी सेटिंग कोणी केली आहे. मी त्यांना बोलले ओके मी येते, आणि मी गेली. मला माहिती होतं मला परत पाठवलं गेलं माझ्या बापूंनी याच्यासाठी की मला गरज आहे, पण नीट त्यांची दाखवली गेली. आणि मी गेली, मी सोमवारी परत जॉईन केलं. मला माझ्या बॉसने हेच सांगितलं, मी तुला सोडणार नाही, आय एम नॉट गोईंग टू लीव यू. म्हणजे तू माझ्यासाठी, तू आमची नीर म्हणून परत आली आहे, पण याचा अर्थ नाही की मी तुला कन्सिडर करणार. मी मनात सोड विचार केला, माझ्या बापूंनी मला परत पाठवलं आहे, त्यांना जे पाहिजे ते करून घेणार आणि आपण जे आहे ते करायचं. आणि त्यानंतर जेव्हा पण मला फ्रस्ट्रेशन यायचं, त्याच वर्षी हेमीचं होतं, तर बापूंनी त्यावेळी आपल्या आईंचं हे आगमन होतं, गुरुक्षेत्री गुरुक्षेत्रमला मोठ्या आईंचं. तेव्हा मग बापूंनी जप दिला होता उमचंडी काय. तर जेव्हा पण आपल्याला वाटायचं की आपल्याला फ्रस्ट्रेशन येत आहे, तर आपण ते जप सुरुवात करायची. असं ते फ्यूज सिरीज झालं. आणि मी एकाच डिसिजन काम केलं की जेव्हा बापूंनी मला पाठवलं तेव्हा त्यांना जेव्हा वाटेल त्याप्रमाणे ते मला बाहेर काढलं. आणि असं करून आपले एक एक महिने घेत गेले. सप्टेंबरला मला विचारण्यात आलं, मी स्वतः मला बापूंनी असं म्हणजे सर्वायला फिटच शिकवलं की कसं एन्व्हायरमेंट आपण कसं जगायचं आणि आपण कसं सर्व्हाइव्ह करायचं. त्याप्रमाणे माझे चेंजेस मी आणलं. सप्टेंबरमध्ये मला विचारलं गेलं की तुझ्यामध्ये हा बदल कसा आला. मी सांगितलं माझ्या देवामुळे. तुला देवामुळे, मग देव कुठे होता. मी बोलली माझ्या देव तिथेच होतं, माझी भक्ती कमी पडलेली. पण त्याच्यामुळे त्यांच्या समाजाच्या पलीकडं मी त्यांना जास्ती काही एक्सप्लेन केलं नाही. त्यानंतर 2009 ह्याच गोष्टीनंतर बरोबर 2010 मला दुसरा म्हणजे जॉबचा कॉल आला. मी तिथे मला 10 वाजता मी तिथे इंटरव्ह्यूला गेली. 10 वाजता गेली, 12 वाजेपर्यंत 3 इंटरव्ह्यू झाले. आणि मला बोलले थांब आणि ऑफर लेटर घेऊन जा. अक्षरशः एका दिवसात 2 तासात 3 इंटरव्ह्यू घेऊन मला ऑफर लेटर मिळालं. अशाप्रमाणे बापूंनी मला बाहेर काढलं. मी ते इंटरव्ह्यू कॉल झाला, माझ्या हातात ऑफर लेटर घेऊन मी तिथे रिझाईन केलं. रिझाईन केल्यावर ते मला त्यावेळी सोडायला तयार नव्हते. मला आय एम नॉट गोईंग टू लीव यू, म्हणजे तो आय एम नॉट लिव्हिंग यू, म्हणजे मी तुला सोडणार नाही. ते मी तुला सोडत नाही, मी तुला तू जॉबमध्ये राहायचं, तू इथून सोडायचं नाही. हे फक्त बापूच आपल्याकडून आपल्यासाठी करून घेऊ शकतात. हे त्यांच्याच करुण्यामुळे की आज आपण कुठल्याही परिस्थितीत असो ते आम्हाला तिथून बाहेर काढतात. हरिओम श्रीराम अंबज्ञ नाथ संवेदना.